नमस्कार, रुजुदास किचन अँड मेन्यूमोरमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. तर आता विंटर सीझन सुरू झाला आहे आणि विंटर सीझन सुरू होताच आपल्या स्किनचा पूर्ण चार्मच निघून जातो. आपली स्किन खूप डल पडू लागते, स्किन खूप ड्राय दिसू लागते, रिंकल्स येऊ लागतात, आपली स्किनची चमक लिटरली निघून जाते. तर अशा वेळी आपण मार्केटमधले अनेक प्रोडक्ट्स ट्राय करतो पण त्यांनी हवा तितका रिझल्ट आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आज मी तुमच्यासोबत अशी एक स्किन केअर रेमेडी शेअर करणार आहे जी वापरून तुमच्या स्किनचा काळपटपणा तर निघून जाईलच, त्याचबरोबर स्किनवर एक चकाकी येईल, स्किन खूप रॅडियंट आणि फ्लॉलेस दिसू लागेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सो विदाउट वेस्टिंग टाईम लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. आता ही रेमेडी कशी बनवायची ते आपण पाहिलेत. आता याचे ॲप्लिकेशन आपण बघूयात. त्याआधी तुम्हाला हे लिक्विड एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायचे आहे. तुम्ही एका स्प्रे बॉटलमध्येही स्टोअर करू शकता. आता ही जी रेमेडी आहे ती तुम्हाला फक्त बॉडीवरतीच यूज करायची आहे, फेसवरती यूज करायची नाही, कारण यामध्ये आपण लिंबू वापरलेला आहे आणि हा लिंबू तुमच्या फेससाठी खूप हार्श ठरू शकतो, त्यामुळे फक्त बॉडीवरतीच वापरायचा आहे. सो आता तुम्हाला ही रेमेडी एका ड्रॉपरच्या सहाय्याने अशा प्रकारे घेऊन तुमच्या हातांवरती किंवा तुमच्या पायांवरती अशा प्रकारे लावून घ्यावे. अशा प्रकारे लावून तुम्हाला हे ओव्हरनाईट ठेवून द्यायचे आहे. अगदी अशा प्रकारे ही रेमेडी वापरण्याआधी तुम्ही पॅच टेस्ट नक्की करून बघा. जर तुम्हाला लिंबू सूट होत नसेल तर ही रेमेडी वापरू नका. मी तुमच्यासाठी दुसरा एखादा व्हिडिओ नक्की घेऊन येईल. तर हे झालं बॉडीसाठी. आता फेससाठी काय करायचं ते आपण बघूयात. ही रेमेडी कशी बनवायची ते आपण पाहिलेत. आता याचे ॲप्लिकेशन आपण पाहूयात. त्यासाठी तुम्हाला एक कॉटन पॅड घ्यायचे आहे. ते यामध्ये अशा प्रकारे डीप करून तुम्हाला तुमच्या स्किनवर अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे. यामध्ये आपण रॉ मिल्क वापरलेले आहे. रॉ मिल्क एक क्लिन्झर म्हणूनही काम करतं, त्याचबरोबर ते तुमच्या स्किनला एक छान मॉइश्चरही प्रोव्हाइड करतं, स्किनला हायड्रेशन प्रोव्हाइड करतं, त्यामुळे स्किनवर एक छान ग्लो येतो. 5 मिनटं तुम्हाला हे असेच ठेवायचे आहे व 5 मिनिटांनी चेहरा धुवून टाकायचा. माझ्या ह्या 2 रेमेडीज तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला रेसिपींसोबत स्किन केअर व हेअर केअरशी रिलेटेड व्हिडिओज पाहता येतील व त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.